हे डोळ्याचं जे कॉमन आजार आहेत जे खूप सामान्य आजार आहे त्याच्यापैकी हा एक आजार आहे. कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्याचा पुढचा हा जो भाग आहे पांढरा त्याला आपण कंजंक्टिव्हा म्हणतो. याचे दोन भाग असतात, एक पाल्पेब्रल कंजंक्टिव्हा एक बल्बार कंजंक्टिव्हा. डोळ्याचा हा जो पुढचा भाग जो आपला डायरेक्ट दिसतोय डोळ्याचं बाहुली आणि त्याच्या पुढच्या पडद्याच्या साईडचा पांढरा भाग तो म्हणजे पल्पार कंजंक्टिव्हा. आणि डोळ्याच्या पापणीच्या खाली तो तसाच कंटिन्यू होतो त्याला आपण म्हणतो पाल्पेब्रल कंजंक्टिव्हा. याचं कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन किंवा कोणत्याही पद्धतीचं जे त्याच्यामध्ये अलर्जी असेल कोणत्याही पद्धतीमुळे त्याच्या डोळ्यामध्ये लाली आलेली असेल तर त्याला आपण कंजंक्टिव्हायटिस म्हणतो. बेसिकली कसं की याला तीन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो, एक तर इन्फेक्टिव्ह कंजंक्टिव्हायटिस, एक अलर्जिक आणि एक इरिटंट. इरिटंट म्हणजे डोळ्याच्या मध्ये कोणतीही गोष्ट जर गेलेली असेल तर ऍज अ फॉरेन बॉडी म्हणून त्या भागावर सारखी ती घासून किंवा त्याच्यामध्ये एम्बेड होऊन जे आपल्याला डोळ्याच्या पुढच्या भागामध्ये लाली येणे पाणी येणे त्याला आपण बेसिकली इरिटंट कंजंक्टिव्हायटिस म्हणतो. अलर्जिक म्हणजे बऱ्याच जणांना खास करून बिटवीन द एज ऑफ 7 to 13-14 त्या एज ग्रुपमध्ये अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस हा थोडा कॉमन असतो. आणि नंतर त्याचं जसं जशी आपली इम्युनिटी बिल्टअप होते तसं त्याचं प्रमाण थोडंफार आपलं कमी होतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे इन्फेक्टिव्ह कंजंक्टिव्हायटिस. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, एक आहे बॅक्टेरियल, एक आहे फंगल, एक आहे व्हायरल, बाकी पॅरासायटल पण आहे पण ते थोडं कमी आहे. काही काही रिसेंटली खूप रेअर केसेस असतात त्याच्यामध्ये पण पॅरासाइट्स वगैरे तर त्या आपण बघतोय. पॅरासाइटच्या याच्यामध्ये खास करून जे शेतामध्ये कामं करतात किंवा अशा वेळेस थोडंफार पॅरासाइट आणि खूप जास्तपणे ते डायग्नोस करणं थोडंफार कठीण असतं आणि त्याची ट्रीटमेंट पण थोडीफार जास्त असते. बेसिकली बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस मध्ये डोळ्यामध्ये लाली येणे, डोळा लाल होणे, डोळा दुखणे हे त्याच्यामध्ये मेन कॉमन आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन बेसिकली बॅक्टेरियल, व्हायरल अँड फंगल कंजंक्टिव्हायटिस. व्हायरल मध्ये त्यातल्या त्यात थोडं दुखणं कमी असतं आणि फंगल मध्ये त्याच्यापेक्षा अजून कमी असतं. आणि बेसिकली कंजंक्टिव्हायटिस डोळ्याच्या पुढच्या ह्या भागामध्ये तिथपर्यंत जर एम्बेड झालेला असेल इन्फेक्शन याच्या बरोबर डोळ्याच्या पुढच्या कॉर्नियाचा पण झालेला असेल अशा वेळेस थोडंफार ट्रीटमेंट जे आहे ते आपल्याला जास्त दिवस लागू शकतो. कंजंक्टिव्हायटिसची कारणे हेच की इन्फेक्टिव्ह, त्याच्यानंतर अलर्जिक आणि इरिटंट. इन्फेक्टिव्ह जे आहेत ते आता सांगितल्याप्रमाणे बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, फंगल असेल, पॅरासायटल असेल. इरिटंट जे आहे डोळ्यामध्ये कोणतीही गोष्ट गेल्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की जसं आपण पाण्यामध्ये मीठ विरघळतो अशा धुळीचे काही काही कण डोळ्याच्या पुढच्या भागामध्ये जाऊन ते विरघळतात आणि ते डायरेक्ट आपल्याला स्लिट लॅम्प असेल किंवा मायक्रोस्कोपमध्ये दिसत नाही तरीही डोळ्यामध्ये काहीतरी गेलं असं पेशंट नेहमी सांगत असतो. अशा वेळेस वेगळ्या द्रवाने डोळा पहिले साफ करणे आवश्यक असतं. म्हणजे साध्या भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये जर समजा पायामध्ये काटा गेलेला असेल, काटा जर समजा पूर्ण निघला नाही, थोडाफार जर पायामध्ये राहिला तर वर आपण कितीही मलम पट्टी करा, कितीही आपण गोळ्या औषधं किती जास्त पावरचे घ्या, ती काय जखम बरी होणार नाही. अशा वेळेस डोळ्याच्या पुढच्या भागाला व्यवस्थित साफ करणे, पापण्यांच्या खालून पण साफ करणे या गोष्टी आवश्यक असतात. बऱ्याच वेळेस काही काही पेशंट असतात की नाही डोळा आम्ही साफ पण केला होता, बाकीचे जे पॅक्स किंवा आपण ह्या जे लोकल याच्यामधले काही जे डॉक्टर नसतात पण डोळ्यामध्ये साफ करण्यासाठी प्रयत्न करत असतात तर यांना थोडाफार अशा याच्यामध्ये टाळणं आवश्यक आहे. कारण असे भरपूर पेशंट आहेत की ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये तूप टाकून काढणे, कापूस टाकून काढणे, लोणी टाकून काढणे, जीभ लावून काढणे असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामुळे ते बऱ्याचशा वेळेस ते पूर्ण गोष्टी निघत नाही आणि प्लस इन्फेक्शन जे आहे ते चान्सेस वाढतात. तर व्यवस्थितपणे डोळा साफ करणे, डोळ्याचं पूर्ण पापणी वगैरे वर करून ऑप्टिमलाइजने पण बघणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस कसे की पापणी इन्व्हर्ट वगैरे बऱ्याच वेळेस करणं आम्ही पण खूप जास्त ओपीडी वगैरे असेल तर नॉर्मल भाषेला सांगायचं तर आम्ही टाळतो. पण थोडंफार पेशंट जर सिम्प्टोमॅटिक जर तसं म्हणत असेल तर अप्पर लीड किंवा लोअर लीड जे फॉर्निक्स आपण म्हणतो लीडच्या खालतं त्या पण गोष्टी बघणं व्यवस्थितपणे आवश्यक असते. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस थोडंफार छोट्या डोळ्यामध्ये काही किडा वगैरे गेलेला असेल, धूळ असेल, त्याचे थोडे पाय किंवा अशा गोष्टी राहिलेल्या असतात, त्याच्यामुळे किती तुम्ही ड्रॉप दिले जर व्यवस्थित डोळ्यामध्ये त्या गोष्टी असतीलच तर तुम्ही बरे होणार नाही. आणि अलर्जी जी आहे जोपर्यंत अलर्जी तुम्हाला आहे अलर्जीची ट्रीटमेंट जी आहे ती परमनंट आपल्याला करता येत नाही. कारण जोपर्यंत तुमची इम्युनिटी बिल्डअप होत नाही 7 to 13-14 वर्षापर्यंत जशी डोळ्याची इम्युनिटी बिल्डअप होते बऱ्याच काही काही जणांना 10 to 15% मुलांना त्याच्यानंतर पण काही वेळेस ड्रॉप लागतात. खास करून जे हे पिरियड असतो थोडंफार समजा एक हिवाळ्याचा पिरियड सुरुवातीचा आणि उन्हाळ्याचा सुरुवातीचा पिरियड ह्याच्यामध्ये याचे चान्सेस थोडे जास्त असतात.
कारण बेसिकली जो मेन जो ॲलर्जन फॅक्टर जो आपण म्हणतो तो आहे पोलन्स, आणि तो आपण टाळू नाही शकतो हवेमध्ये किंवा बाहेर. आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे ही दोन पद्धतीचे, एक तर ड्रॉप्स, बाकी टॅबलेट्स, आणि कधी कधी आम्ही चष्म्याचा नंबर कमी पण असताना 0.25 स्पेरिकल जर नंबर असेल तर बऱ्याच वेळेस आपण देत नाही, कारण पेशंट पण त्याचे आई वडील पण म्हणतात चष्मा वगैरे नको, सध्या नजर चांगली आहे. पण डोळ्याला हवा लागू नये, डोळ्याला बाकीचे ज्या गोष्टीमुळे ऍलर्जी होऊ शकते अशा गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी आम्ही चष्मा देतो, जेणेकरून हवा किंवा बाकीच्या ऍलर्जीशी कमीत कमी कॉन्टॅक्ट येईल. त्याच्यामध्ये जसं ड्राय साठी सांगितलं तसं याच्यासाठी पण एखादं ड्रॉप बरोबर असणं आवश्यकच आहे. जसं तुम्हाला त्रास होईल तसं दिवसातून दोन टाइम, एक टाइम असं एक ड्रॉप आपल्याला तोपर्यंत ऍलर्जी आहे त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून करणं आवश्यक आहे. कारण ऍलर्जीचं भरपूर दिवस जर ट्रीटमेंट झाली नाही तर डोळ्याच्या मध्ये डोळ्याच्या आसपास खास करून डोळ्याचा पांढरा भाग आणि सेंटरचा भाग त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये परमनंट डॅमेज होऊन डोळ्याच्या पुढच्या भागाची जाडी पण कधी कधी कमी झालेली आहे. प्रत्येकाचं कारण काय आहे तसं बघून आपल्याला ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. बेसिक लक्षणे म्हणजे कॉमनली डिपेंड्स, लाली येणे हे तर आहेच, डोळ्यामधून पाणी येणे, पाणी नेमकं कोणतं आहे, ऍक्च्युली पाणी एकदम चिकट पाणी आहे का साधं पाणी आहे म्युकॉइड जे आपण म्हणतो, त्याच्यावरून पण त्याची लक्षणं वरून पण त्याची कारणं वगैरे आपल्याला हे करता येतं. डोळा एकदम आपल्याला प्रकाशाचा खूप जास्त त्रास होणे, डोळा बरोबर तिकडच्या भागाचं डोकं पण कधी कधी दुखणे, डोळ्यासारखा चोळा वाटणे, सकाळी डोळा चिकटणे, हे बेसिकली नॉर्मल हे कारण आहेत. डिपेंड्स ऑन द कॉज, पॉझिटिव्ह फॅक्टर जसं मी ऍलर्जी सांगितलं की ट्रीटमेंट आपल्याला एक स्पेक्टॅकल ऍज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून द्यायचा आहे, एखादं ड्रॉप बरोबर ठेवायचं आहे, कधी कधी जे अँटी ऍलर्जीची वगैरे गोळी किंवा त्या वयामध्ये सिरप किंवा अशा गोष्टी असतात त्या पण आपल्याला देणं आवश्यक असतं, कधी कधी ऑइंटमेंट पण आपल्याला एक कमीत कमी कधी कधी रात्री वगैरे असं पण लागतं. आणि ही ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला नेहमी नाही, कारण ऍलर्जीच्या पेशंटचं मी भरपूर असं बघितलं की एका डॉक्टरांना दाखवून त्यानंतर दोन तीन वेळेस मग दुसऱ्या डॉक्टरांना, त्यांना वाटतं की हे परमनंट याचा इलाज का होत नाहीये, जसं आपली इम्युनिटी बिल्डअप होते तेव्हा त्याच्यानंतर ती ऍलर्जी बंद होणार, जसं आपल्याला ऍलर्जी जेव्हा होणार आहे 7 ते 14 वर्षामध्ये तेव्हा आपल्याला ड्रॉप घेणं हे आवश्यकच आहे. नंतर एक आणि ह्या गोष्टी कशा आहेत की डॉक्टरांनी स्वतःहून प्रोएक्टिव्हली सांगायला पाहिजे की हे नंतर पण येण्याची शक्यता आहे. जसं व्हायरल इन्फेक्शन, काय काय पद्धतीचे जे व्हायरल इन्फेक्शन असतात त्याचे जे व्हायरस असतात ते डोळ्याच्या आसपासचे जे नर्वचे गँग्लियन असतात त्याच्यामध्ये ते आयडल स्टेटमध्ये राहतात, आणि जेव्हा थोडीफार इम्युनिटी कमी होते तेव्हा ते एक्झॅसर्बेशन जे आपण म्हणतो की डोळ्याच्या पुढच्या भागामध्ये इन्फेक्शन वगैरे होते. त्याच्यामुळे काही काही जे व्हायरल इन्फेक्शन आहेत ते दर 1 वर्षाला, काही काही वेळेस 2 वर्षाला, काही काही 3 वर्षाला, प्रत्येक असे पिरियॉडिकली ते लाईफ लॉंग किंवा भरपूर वर्ष ते येत राहतात. जेव्हा ते येतं तेव्हा त्याच्यावर ट्रीटमेंट सीक करणं, व्हायरल इन्फेक्शन खास करून कॉर्नियल म्हणतो मी, तर त्यासाठी ट्रीटमेंट सीक करणं आवश्यक असतं. ते झालं इन्फेक्शनचं, ऍलर्जीचं. इरिटंटचं जे आहे ते म्हणजे बेसिकली फर्स्ट थिंग इरिटंट जो आहे तो रिमूव्ह करणे. डोळ्याच्या मध्ये जी फॉरेन बॉडी गेलेली आहे किंवा डोळ्यामध्ये जर काही दिसत जरी नसेल तरी डोळा मिठासारखं काही गेलं असं समजून डोळ्याच्या पुढच्या पाण्यामध्ये किंवा ते मुरलेलं असं डोळा पहिले साफ करणे खूप अतिमहत्वाचं आहे. आणि त्याच्यानुसार ड्रॉप्स आणि खास करून चुकीचे ड्रॉप टाळणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कंजंक्टिव्हायटिस मध्ये चुकीचे ड्रॉप जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही घेतले ओव्हर द काउंटर जे तुम्ही म्हणलं किंवा बाकीचे जे वॅक्सिन यांच्याकडून असतात, कारण त्यांना कसं आहे की आम्हाला कळतं की त्यांना तीनच प्रकारचे ड्रॉप जे आहेत ते माहिती असतात, पण बिसाइड दॅट की एक बेसिकली व्यवस्थित सुरुवातीच्या काळामध्ये ट्रीटमेंट सीक करून जर लवकर आपण व्यवस्थित उपचार घेतले तर लॉंग टर्म डॅमेज आपल्याला टाळता येतात, आणि लॉंग टर्म जे उपचार आपल्याला लागतात ते पण आपल्याला टाळता येतात. ऍलर्जी कंजंक्टिव्हायटिस प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही सांगितलं की स्पेक्टॅकल जे आहे त्यांनी थोडंफार कोणता ऍलर्जन किंवा जे असतील ऍलर्जिक ऍलर्जी कॉज करणारे जे इरिटंट वगैरे बाकीच्या गोष्टी असतील तर ते थोडं आपल्याला टाळता येतात. दुसरं जे इरिटंट कंजंक्टिव्हायटिस आहे त्याच्यामध्ये एक खास करून ट्रॅव्हल करताना किंवा काम करताना बऱ्याच वेळेस जे खास करून वेल्डिंगचे काम करतात ते दिवसभर वाढतं, कारण त्यांना ब्लॅक गॉगल पूर्ण घालावा लागतो, आणि त्यांना एक 4 च्या नंतर खास करून संध्याकाळी 4 च्या नंतर ते ब्लॅक गॉगल घातल्यानंतर जेव्हा जनरल बाकीचा प्रकाश कमी होतो
किंवा त्यांचं वेल्डिंग त्यांना व्यवस्थित दिसत नाही, अशा वेळेस ते चष्मा काढून थोडंफार वेळ वेल्डिंग करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि ते वेल्डिंग एकदा डोळ्यामध्ये जाऊन मग ते वेल्डिंग आपल्याला त्यांना काढणं खूप आवश्यक असतं. त्यांना ते लगेच इरिटेशन होतं, त्याच वेळेस किंवा लगेच दुसऱ्या दिवशी ते दाखवतात मी जास्त. पण हे आपल्याला टाळता येऊ शकतं. जर समजा डायरेक्ट सेंटरला जर आपल्याला ते वेल्डिंगचं खूप मतपर्यंत केलं तर डोळ्याचे आपल्याला टीक वगैरे पडू शकते आणि ती सारखी टीक नजरेमध्ये राहते. कधी कधी त्या वेल्डिंगचं जे डायरेक्ट जे प्रोजेक्टाईल असतं ते इतकं फास्ट कधी कधी जातं की डोळ्याच्या आतमध्ये डोळ्याचा पुढचा भाग पूर्ण भेदून ते मध्ये जातो. अशा वेळेस त्यांना सर्जरी लागते. सर्जरी नंतर पण जर पुढच्या भागावर टीक पडली किंवा सर्जरीचं जो मागच्या लेन्सपर्यंत ती गेलेली असेल तर मग अशा वेळेस कसं की डोळ्यामध्ये परमनंट डॅमेज होतच. आणि बेसिकली कसं की ह्या गोष्टी टाळणे, त्या गोष्टींनी आपल्याला डोळ्यामध्ये गोष्टी जाऊ शकतात. ट्रॅव्हलिंग करताना असेल, टू व्हीलर असेल, हे असेल, अशा वेळेस कोणत्या तरी गॉगल वगैरे वापरणे ज्याच्यामुळे डोळ्यामध्ये काही धूळ वगैरे जाणार नाही. आणि तुमच्या प्रोफेशननुसार खास करून जर तुमच्या कॉम्प्युटरवर जास्त वेळ तुम्हाला हे असेल अशा वेळेस तुम्ही जसं मी सांगितलं की स्क्रीन टाईम जो आहे जास्त असेल तर ब्राईटनेस थोडं कमी राहू देणे, नाईट मोड नेहमी चालू ठेवणे, बरोबर एखादा ड्रॉप हँडी ठेवणे, अशा गोष्टीने आपल्याला लॉंग टर्म कन्जंक्टिव्हायटिस ट्रीटमेंट काय करतो.